चोराचा काय संबंध आहे तिथं, चोरीचा काय संबंध आहे? ज्या बाळासाहेबांनी एवढी दूरदृष्टी ठेवून ही संघटना उभी केली मराठी माणसांची, आणि त्या संघटनेचे असे हाल व्हावे. गेल्या निवडणुकीमध्ये शिंदे गटाला जे जमलं नाही ते आता सिम्बॉल आणि पक्ष आल्यानंतर शिंदे गटानं विधिमंडळातलं कार्यालय जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे. आपल्यासोबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि बराच वेळ आमदार असलेले चिमणाबा पाटील आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आज तुम्ही प्रत्यक्ष जाऊन कार्यालयाचा ताबा घेतलेला आहे, काय भूमिका होती कार्यालय ताब्यात घेताना? ते शिवसेनेचंच कार्यालय होतं, त्याच्यामुळे ते शिवसेनेचा निर्णय लागल्यामुळे आमच्याकडे राहणार होतं. पण खूप आनंद झाला, चांगला निर्णय लागला, योग्य निर्णय लागला. जी लोकांना आणि आम्हाला जी अपेक्षा होती त्याच्याप्रमाणे निर्णय लागला, खूप आनंद झाला. पण कुठेतरी उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे की आम्ही सर्वोच्च न्यायालयात या संपूर्ण निकाल जो दिलेला आहे त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये जातो आहे. निवडणूक आयोगाने जो आहे तो एकतर्फी आणि कुठल्याही गोष्टींची सुनावणी न घेता निर्णय दिलेला आहे त्याविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जातो आहे. अशा परिस्थितीमध्ये काही दिवस थांबणं योग्य होतं असं वाटत नाही? एक खरं म्हणजे निवडणूक आयोगावर अशा पद्धतीची टिप्पणी करणं हेच गैर आहे, कारण ते घटनात्मकरित्या स्वायत्त असं पद आहे, घटनेने निर्माण केलेलं पद आहे, त्याला फंडामेंटल काही अधिकार दिलेले ते निर्णय घेण्याचे, त्या पदाबद्दल असं बोलू नये. कोर्ट हे नियमाप्रमाणे चालतं, कोणाच्या मर्जीप्रमाणे चालत नाही आहे, आणि त्याप्रमाणे जे काय रिसर होतं तसं कोर्टाने त्यांना सांगितलं. पण आज अध्यक्षांची काय भेट झाली तुमची? जेव्हा पक्ष कार्यालय ताब्यात घेतलं तेव्हा अध्यक्षांना देखील विचारणा करण्याचं गरजेचं होतं. भेटलो पण ती कधीची व्हिजिट होती. हा हा, पण त्यांचं काय मत होतं? कारण अध्यक्ष शेवटी विधानसभेचे अध्यक्ष की बाबा हे चाबी आहे ही तुम्ही घ्या किंवा या संदर्भातली काही तडजोड. जागा शिवसेनेचीच होती आणि शिवसेना कोणाचा पक्षाचा निकाल लागलेला आहे त्याच्यामुळे नॅचरली ते आमच्याकडे आली ना. मग आता शिवसेनेचे तुमच्याकडे आल्यानंतर आता बऱ्याच गोष्टी ज्या आहेत, म्हणजे व्हीप काढणं असेल, कोणाला बैठकीला बोलवणं असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता काय? शिवसेना आम्ही आता म्हणजे आमच्याच पक्षाला शिवसेना नाव आल्यामुळे त्याचे प्रमुख आता संज्ञाताजी शिंदे झाले, तेच आता मुख्य आदेश वगैरे काढणं अमुक काढणं त्यांचा आदेश शिवसेनेच्या प्रत्येक आमदाराला ऐकावाच लागेल. पण आज उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलवली आहे शिवसैनिकांची आहे, त्यामध्ये आमदार आहेत, खासदार उपस्थित आहेत, अशा वेळी तुम्ही काय भूमिका घेणार आहेत की त्यांच्या बैठकीला जे आमदार जाणार आहेत त्यांच्याविषयी काही कारवाई करणार आहेत? कारवाई होऊ शकते, कारवाई होऊ शकते, पण आता शिंदे साहेब काय निर्णय घेतात त्याच्यावर आहे. पण आता शिवसेनेचे जे आमदार आहेत त्यांच्यावर नेते या नात्याने एकनाथराव यांचा बीप किंवा त्यांचं म्हणणं बंधनकारक आहे असं मला वाटतं वैयक्तिक. नाही पण कायद्यानुसार आता तुम्ही एवढे वर्ष आमदार आहेत, बीपचा अर्थ तुम्हाला सगळ्या माहिती आहे, या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर साधारणतः काय परिस्थिती असेल? माझ्या मते अशीच परिस्थिती राहील, त्याच्यावर पूर्णपणे कंट्रोल. आपल्यासोबत मामा लांडगे देखील आहेत, आपण त्यांना देखील विचारूया. मग काय आजची भूमिका आहे, कारण आज उद्धव ठाकरेंनी बैठक बोलवलेली आहे शिवसेना जे त्यांचे आमदार आहेत, खासदार आहेत, अशा परिस्थितीमध्ये शिवसेना तुमचा पक्ष असताना आता त्या बैठकीला जाणं कितपत योग्य आहे आमदारांनी असं वाटतं? पक्षाची बैठक आहे, ज्याला जायचं असेल ते जाऊ शकतो. सध्या आम्ही कुणावरती बंधन आणणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले कायदे आहेत, त्या कायद्याप्रमाणे प्रत्येकावरती बंधन येईल आणि ते वेळेनुसार येईल. पण कुठेतरी जर आपण पक्षाची घटना जर पाहिली तर समजा आता शिवसेना हा एकनाथ शिंदे यांच्याकडे जर दिला गेलेला आहे अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे जर बैठक बोलवत आहेत तर नक्की अशा बैठकीला जाणाऱ्या आमदारांवर काय कारवाई होणार? आपल्याला सांगितलं ना, पक्षाचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब शिवसेना पक्षाच्या कायद्याप्रमाणे निवडणूक आयुक्तांच्या कायद्याप्रमाणे त्याचे निर्णय घेतील. पुढचा एक आणखी एक प्रश्न आहे की तुम्ही म्हणतायत आता ज्या पद्धतीनं बैठक विधानसभेच्या पूर्वी बैठक बोलवली जाणार आहे त्या बैठकीला सगळे आमदार उपस्थित राहतील असं बोललं जात आहे, अशा बैठकीला जर समजा एकनाथ शिंदे आणि इतर
संजय राऊत आणि इतर आमदार जर आले नाही तर काय कारवाई? हे बघा, निवडणूक आयोगाने निर्णय दिला, शिवसेना हा पक्ष कोणाचा, त्यांनी हे स्पष्टपणे क्रिस्टल क्लिअर मान्य केलं की शिवसेना हा पक्ष एकनाथराव शिंदेकरांची जी संघटना आहे ती मूळ शिवसेना, असं त्यांनी मान्य केलं. आणि त्या मूळ शिवसेनेचे गटनेते आणि शिवसेनेचे गटनेते एकनाथराव शिंदे, बरोबर, त्यामुळे एकनाथराव शिंदेचा निर्णय त्यांच्यावर बंधनकारक राहील. पण आज काय तशी चर्चा झाली? कारण आज तुमचे गटनेते देखील होते, प्रतोद देखील सगळे होते. मला चर्चा झाली, पण ती चर्चा करण्याची काही आवश्यकता पण नाही ना, कारण शिवसेना पक्ष म्हणून आम्हाला मान्यता मिळाली, चिन्ह आम्हाला मिळालं, विषय संपलेलं आहे. आता साधारणतः बैठकीची नोटीस कधीपर्यंत जाईल, किंवा एखाद्या पक्षाची महत्वाची बैठक असेल त्या संदर्भातली काही नोटीस? एक दिवसाची नोटीस गटनेते काढू शकतात. ओके, एक दोन दिवसाची नोटीस काढू. पण आगामी एक दोन दिवसात तसं होण्याची काय बैठक होणार? एक दिवसात ते शिंदे साहेब ठरवतील, ते निश्चित. ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांनी काल आरोप केला की चोरांनी सेना पळवली, नक्की काय तुम्ही, कारण काय खूप वर्ष तुम्ही शिवसेनेत काम केलं आहे, काय वाटतं या सगळ्या? अशा प्रकारची भाषा कोणीच करू नये. चोराचा काय संबंध आहे, चोरीचा काय संबंध आहे? आणि उद्धव साहेबांनी तरी आता ते खूप मोठे नेते आहेत, परंतु असं बोलू नये. अशी अवस्था शिवसेनेची होऊ नये, एक जुना शिवसैनिक आणि तळागाळातला शिवसैनिक म्हणून तुम्हाला काय वाटतं? शिवसेनेची अशी अवस्था होणं हे आम्हाला खूप वाईट वाटतं, असं व्हायला नको पाहिजे होतं. ज्या बाळासाहेबांनी एवढी दूरदृष्टी ठेवून ही संघटना उभी केली मराठी माणसांची, आणि त्या संघटनेचे असे हाल व्हावे याचा कोणीतरी अंतर्मुख होऊन सगळ्यांनीच आणि जास्त प्रामुख्याने उद्धव साहेबांनी याचा विचार करायला पाहिजे की शिवसेनेला हे दिवस कशामुळे आले, आणि अंतर्मुख होऊन आत्मपरीक्षण केलं तर मला वाटतं त्याची उत्तरं त्यांना मिळतील, पण त्यांनी तो प्रामाणिकपणे प्रयत्न करायला पाहिजे. समजा सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेतं याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. आज उद्धव ठाकरे यांच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार होते, पण सर्वोच्च न्यायालयाने तातडीने हे प्रकरण दाखल करायला नकार दिलेला. उद्या समजा हे प्रकरण जर सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं तर पुन्हा काही वाद निर्माण होऊ शकतो? सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेतं याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत, आणि सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेईल त्याचा अंदाज आपण व्यक्त करू शकत नाही, करू नये. कोर्ट हे नियमाप्रमाणे चालतं, कोणाच्या मर्जीप्रमाणे चालत नाही आहे, आणि त्याप्रमाणे जे काय रिसर होतं तसं कोर्टाने त्यांना सांगितलं. तुमचं जर आज नंबर नसेल, नाव नसेल, तर सुनावणी होत नाही. नाहीतर असे कोणी जातील, कधी काय अर्ज देतील आणि लगेच सुनावण्या होतात का? त्याला काय नियम अटी शर्ती आहे ते त्या लोक त्याप्रमाणे करायला पाहिजे. आता उद्या घेतील नाही घेतील तो पुढचा प्रश्न आहे, पण आज तर त्यांना दिल्लीवरनं परत घरी पाठवलेलं आहे, एवढं बाकी निश्चित. नक्कीच, ज्यांचं म्हणणं आहे की पक्ष जो आहे तो आता एकनाथ शिंदे यांना मिळालेला आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे सांगतील आणि पक्षाचा व्हीप जशा पद्धतीने असेल तशाच पद्धतीने आता उद्धव ठाकरे गटाला या ठिकाणी मानावा लागेल आणि त्यांना प्रत्येक बैठकीला जे आहे ते उपस्थित राहावं लागेल. पुढे जाण्याच्या कृष्णासह प्रफुल्ल साळुंके, लेट्स अप.